सव्वीस वर्षांची नीतू आणि अठ्ठावीस वर्षांची कीर्ती या दोन कॉलेज मैत्रिणी वर्षाला तब्बल पाचशे पासष्ट कोटींची उलाढाळ करत आहेत आणि तेही जनावरांच्या व्यवसायातून चक्रावलात ना जनावरांच्या व्यवसायातून कोणी इतकी कमाई कसं काय करू शकतं आणि या दोन उच्च शिक्षित तरुणींना जनावरांचा व्यवसाय करावा हे कसं सुचलं आणि जनावरांचा व्यवसाय म्हणजे नेमकं या दोन पोरींनी नेमकं असं केलंय तरी काय नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात मित्रांनो नीतू यादव आणि कीर्ती जांगरा या दोघीही आय आय टी दिल्लीच्या विद्यार्थिनी राजस्थानच्या एका दुग्ध व्यावसायिकाची मुलगी असलेली नीतू यादव आणि हरियाणा येथील सरकारी नोकरीत असणाऱ्या एका नोकरदाराची मुलगी असलेली कीर्ती जांगरा या दोघीही हॉस्टेलच्या रुममेट्स उच्च शिक्षण घेतल्यानंतर आयुष्यभर नोकरीच्या जोखडात अडकायचं नाही असा पक्का विचार दोघींनीही केलेला देशातील डेअरी फार्म व्यवसायात काहीतरी वेगळा प्रयोग करून दाखवू यावर दोघींचही एकमत झालं आणि प्रवास सुरू झाला एका ऑनलाईन ऍपचा ज्याचा फायदा आज देशभरातील लाखो शेतकऱ्यांना होतोय या ऍपचं नाव आहे अनिमॉल ऍप नावाप्रमाणेच या ऍप वर जनावरांच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय चालतो नेमका दोघींचा हा प्रवास कसा सुरू झाला सुरुवातीला याविषयी जाणून घेऊयात आयआयटी दिल्लीमधून पदवी घेत असताना नीतू यादव आणि कीर्ती जांगरा या दोघी हॉस्टेलच्या रूममेट्स होत्या यावेळी दोघींनाही नोकरी शिवाय काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती त्यातही देशातील डेअरी फार्ममध्ये वेगळा प्रयोग करण्यावर दोन्ही मैत्रिणी ठाम होत्या डेअरी उत्पादकांना चांगला पैसा आणि भरपूर संधी मिळाव्यात अशी दोघींची इच्छा होती त्यासाठी सुरुवातीला नीतू आणि कीर्तीने हजारो शेतकऱ्यांशी बोलून देशातील जनावरांचा बाजार अत्यंत असंघटित आहे हे जाणून घेतलं आणि तिथेच त्यांना त्यांच्या व्यवसायाची गुरु किल्ली सापडली त्यानंतर नीतूने नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये कीर्ती आणि तिच्या दोन सहकाऱ्यांसह ऑनलाईन पशु बाजार सुरू करण्याचं काम सुरू केलं बंगळुरू मध्ये एका छोट्याशा भाड्याच्या खोलीतून सुरुवातीला या ग्रुपचं कामकाज सुरू झालं देशात असणाऱ्या जनावरांच्या असंघटित बाजाराला एकत्रित बांधण्यासाठी नीतू आणि कीर्तीने काम सुरू केलं आणि जन्म झाला तो एका चा, चा, या ऍपच्या माध्यमातून या दोघींनी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने जनावरांचा खरेदी आणि विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला याचा फायदा सुरुवातीला काही कमी प्रमाणात झाला कारण तो काळ होता कोरोनाचा ज्या काळात माणसं वाचतील की नाही अशी भीती सर्वांना वाटत होती त्या काळात या दोन पोरींनी जनावरांचा व्यवसाय सुरू करण्याचं मोठं धाडस केलं होतं मात्र हळूहळू व्यवसायाची व्याप्ती वाढत गेली आणि दोन पोरींनी त्यांच्या मित्रांना सोबत घेऊन यश आणि अपयशाकडं न पाहता व्यवसाय सुरूच ठेवला आणि आता याच व्यवसायाच्या यशानं संपूर्ण आभाळ आपल्या कवेत घेतले सुरुवातीला हजारोंची कमाई करणाऱ्या या ऍपच्या माध्यमातून या दोन पोरी सध्या कोट्यावधींच्या मालकीन बनल्यात नीतू यादव कीर्ती जांगरा अनुराग बिसॉय आणि लेबेन व्ही बाबू हे मुख्य चार जण कंपनीचे संस्थापक आहेत शेतकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी पशु व्यापार आणि दुग्ध व्यवसाय अधिक बळकटपणे चालवण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आता या व्यवसायाच्या कमाईचे आकडे जर आपण पाहिले तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल कारण या कंपनीने दोन हजार बावीस मध्ये जवळपास सात कोटींच उत्पन्न मिळवलं ज्यामुळं त्यांचं एकूण उत्पन्न अकरा कोटींपर्यंत पोहोचलं त्या काळात कंपनीला विक्री आणि वितरणासाठी अठरा कोटींचा खर्च झाला जो दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या एकूण खर्चांच्या बत्तीस पॉइंट पाच टक्के इतका होता अहो एवढच नाही तर देशातील मोठ्या गुंतवणूकदारांकडून तब्बल एकशे सत्तर कोटी निधी उभारण्यात अनिमॉल यशस्वी झाले हे डिजिटल प्लॅटफॉर्म जनावरांच्या खरेदी आणि विक्री एवढाच मर्यादित न ठेवता कंपनी जनावरांच्या आरोग्य सेवा देखील पुरवते कंपनीने दोन हजार बावीस मध्ये गुरांच्या व्यापारातून नव्वद टक्के कमाई केली उर्वरित दहा टक्के आरोग्य सेवा कृत्रिम गर्भाधान आणि मार्केट प्लेस कमिशन मधून कमाई केली तर दोन हजार बावीस मध्ये या प्लॅटफॉर्मची कमाई सात कोटींच्याही पुढे होती तर आता कंपनीच्या सध्याच्या कमाईचा विचार केला तर ती तब्बल पाचशे पासष्ट कोटी इतकी आहे शेतकऱ्यांसाठी त्यांची जनावरं ही अत्यंत जिवाळ्याचा विषय आणि याच जिवाळ्याच्या विषयात नीतू आणि कीर्ती या दोघींनी हात घातला आणि तो तडीस नेला त्यांनी जो प्रयोग केलाय त्यामुळं कृषी क्षेत्रात एक नवीन क्रांती झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही या दोन मैत्रिणींचा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद